शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे गटाला बुडवतायत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे निर्माण झालेल्या संभ्रम अवस्थेमुळे महाविकास आघाडीचं नुकसान होण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत असं कितीही सांगत असले तरी त्याच्या कथणी आणि करणीत फरक आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. पाहूयात. हे सगळं होताना राजभ ही विचारधारा आमच्या चौकशीत बसत. लोकांच्या मनामध्ये संशय आणि संभ्रम येईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्म पितामहाकडून तरी होता कामा. लपून भेटणं या सगळ्या गोष्टीचा संभ्रम लोकांमध्ये जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. पवार साहेब जे बोलतात ते कधी करत नाही, जे करतात ते बोलत नाही. गुप्त बैठकीमुळे आमचा बीपी वाढेल, ज्यांचा बीपी वाढतोय ते घरात बसलेले. शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना बुडवतायत का? शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनंतर महाविकास आघाडीची चिंता वाढली. शरद पवारांच्या भूमिकेमुळे संभ्रम, महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता. संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम पसरवू नका, शरद पवार यांचं आवाहन. भाजपा आणि शरद पवार यांची 2014 पासून मिली भगत. राज ठाकरेंचं वक्तव्य. शरद पवार जे बोलतात ते करत नाही, बच्चू कडू. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत संभ्रमाची स्थिती. शरद पवारांच्या मनात नेमकं काय? पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी झालेल्या गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवार यांनी ही भेट गुप्त ठेवण्यासाठी माध्यमांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्नही केला. तर या भेटीनंतर 24 तासांनी शरद पवार यांनी पुतण्याला भेटण्यात गैर ते काय असा सवाल सोलापुरात उपस्थित केलाय. तसंच वैचारिक भेदांमुळे भाजपसोबत जाणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय. 24 च्या आधी चुका सुधारून घेतील असं वाटतंय. चोवीसच्या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा जो पक्ष आहे या तिघांच्या अर्थात महाराष्ट्राची सूत्र जनता देते. आमचं स्वच्छ मत असे एकत्र आम्ही असो किंवा होतो किंवा हुदहू, पण हे सगळं होताना भाजप ही विचारधारा आमच्या चौकशीत बसत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट चिंतेत पडलेले दिसतात. शरद पवारांची भूमिका महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी ठरू शकते असा सूर महाविकास आघाडीच्या बैठकीत सगळ्यांनीच लावलाय. सामनाच्या अग्रलेखातूनही या भेटीचा गंमत जम्मत असा उल्लेख करत ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी होत आहेत, शरद पवार या भेटी टाळत नाही हे गमतीच आहे अशा भेटीतून संभ्रम निर्माण होतोय. हा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच देशी चाणक्य अजित पवार यांना भाजपाकडून पाठवण्यात येत आहे का अशी शंका. पवार काका पुतण्यांच्या या गाठी भेटी गंमत जम्मत ठरत आहेत. अजित पवार भाजपासोबत आल्यानं सर्वाधिक गंमत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालीय. पवार काका पुतण्यांची भेट हा साथीचा आजार आहे, तर मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यात जातात हा मानसिक आजार आहे. 4 दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात राज्यात नेतृत्व बदलाच्या दृष्टीनं खलबत झाल्याची बातमी फुटल्यानं मुख्यमंत्री शिंदेंचा आजार बळावला आहे.
दोन पवारांची भेट आणि मुख्यमंत्र्यांचा आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र महाराष्ट्र गम्मत जम्मत नाही. राजकारणातील भीष्माचारांनी असा संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. तर महाविकास आघाडीत गैरसमज निर्माण होणं सहन करणार नाही असा इशाराही काँग्रेसनं दिलाय. गटाबरोबर ते भाजप बरोबर गेलेले आहे. आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडियोलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या डी एन एमध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही. महाभारताप्रमाणे आहे, मग स्वकीय असतील, मित्र असतील, नातेगुती असतील, त्याची पर्वा आम्हाला करता येत नाही. महाराष्ट्राचे अस्मित्व आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. लोकांच्या मनामध्ये संशय आणि संभ्रम येईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्म पितामहाकडून तरी होता कामा नये. हा आमचा संभ्रम नाही आहे, जनतेचा संभ्रम आहे. ज्या पद्धतीनं त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण असं झोपून गाडीमध्ये जाणं आणि असं लपून भेटणं या सगळ्या गोष्टीचा संभ्रम लोकांमध्ये जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याची चिंता आम्हाला महाविकास आघाडीला झालेली आहे आणि ती भूमिका उद्धवजी असतील, मी असेल, आम्ही दोघांनी मांडलेली आहे. कारण की जे काही जनभावना आहेत त्या आमच्या सहकार्याला कळाव्यात, ही भूमिका त्याच्यामधली आहे. आम्ही संभ्रम निर्माण नाही करत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार आणि भाजपाचं हे आधीपासूनच ठरलेलं असल्याचं म्हटलंय. एक गट आधी गेला, दुसरा आता जाईल हे यापूर्वीच सांगितल्याचं राज ठाकरे म्हणतायत. पवार आणि भाजपाची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. माझं ऐकत नाही तुम्ही, मी सांगितलं तेव्हा हे ह्यांचं स्वतःच, त्यांचं स्वतःच आहे. ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 मिळालेले आहेत, 2014. आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्यानंतर झालेल्या गोष्टी, हे आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे. तर शरद पवारांची भूमिका नेमकी काय याबाबत राष्ट्रवादीतही संभ्रमावस्था असल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत असं ते म्हणाले. तर पवार काका पुतण्यांच्या भेटीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाच नाही तर महाविकास आघाडीचाही बीपी वाढला असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. मला वाटतं पवार साहेबाबद्दलचं बोलणं आणि त्यांचं प्रत्यक्षात कृती यामध्ये न समजणाऱ्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण पाहता का पवार साहेब जे बोलतात ते कधी करत नाही, जे करतात ते बोलत नाही, असं एकंदरीत त्यांच्या एक राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे. त्याच्यानं काय समजावं अजून काही सांगता येईल? अहो आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही अशा फार गुप्त बैठका पाहिलेल्या आहेत. आम्हाला कूटनीती करता येत नाही. आम्ही जे करतो ते छाती ठोकपणे करतो आणि छाती ठोकपणे गेलो आम्ही. तुमचा कितीही पोलीस फाटा होता, कितीही सरकार तुमचं होतं, काही आमचं बिघडू शकलं नाही हे आम्ही दाखवून दिलेलं आहे तुम्हाला. म्हणून आम्हाला या अशा गुप्त बैठकीमुळे आमचा बीपी वाढेल. ज्यांचा बीपी वाढतो आहे ते घरात बसलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारा तुमचा बीपी का किती वाढलाय. ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी घेतलेल्या आक्रमक इशाराच्या भूमिकानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नये असं वक्तव्य केलंय. तर हा संभ्रम भाजपा निर्माण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. शरद पवारांनी एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांना पुन्हा भूमिका का स्पष्ट करावी लागते हे दुर्दैवी असल्याचंही रोहित पवार म्हणाले. देश पातळीवर आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशी संबंधित जी आहे त्या घटकांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही. आणि ही भूमिका स्वच्छ झाल्याच्यानंतर संभ्रम झालेला नाही. काल मी सोलापूरला होतो आणि त्याही ठिकाणी अशा वर्तमानपत्रात सुद्धा बातम्यात, त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्याच्यानंतर पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका.
ही अनेक वेळा स्पष्ट केली आहे. कालच त्यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेच्या मदतीने स्पष्ट केले, आज सकाळी परत येतात ती स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या नेत्याला आपल्या माध्यमातून जर सातत्याने भूमिका स्पष्ट करावी लागत असेल तर ती योग्य नाही. एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर ती कुठेतरी आपल्याला स्वीकारावी लागते. पण मला कुठेतरी असं वाटतं की एक भाजपची रणनीती आहे की हे काय संभ्रमाचं वातावरण आहे, सातत्याने राहिलं पाहिजे जेणेकरून भाजपला फायदा होईल. त्यामुळे कदाचित हे भाजपचीच करणी आहे असं मला वाटतं. या भेटीबाबत शरद पवारांनी दोनदा स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न विचारण्यात येतोय. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांनी संभ्रमाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली आहे का असा प्रश्नही विचारण्यात येतोय. पुण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थिती ते अजित पवारांसोबतच्या भेटी यात पवारांना साधायचंय काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आता कालही अजित पवार यांच्याबरोबर त्यांची गुप्त बैठक झाली, विरोधक हादरले आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली. हे झाल्यानंतर किमान राष्ट्रवादी काँग्रेसकडून याचा खुलासा व्हायला पाहिजे होता. शरद पवारांच्या मनात काय, ते महाविकास आघाडीत राहतील की अजितदादांच्या पाठीमागे ते भारतीय जनता पक्षात जाऊन मिळतील अशा चर्चेचा ऊत पूर्ण महाराष्ट्रभर आहे. पवारांनी याचा खुलासा केला नाही तर महाविकास आघाडीचं काही खरं नाही असंच एकूण चित्र राज्यातल्या राजकारणाचं. शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून भाजपाकडून होतोय की खुद्द शरद पवारांकडून होतोय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाजपा आणि इंडिया या दोन्ही दगडांवर पाय ठेवून सध्या शरद पवार उभे आहेत का अशीही विचारणा होतीये. ही संभ्रमाची भूमिका अशीच राहिली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला राज्यात बसेल हेही दिसतंय. आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे याचं उत्तर मिळण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.